एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्ह वापरली आहे, ती पुढील प्रमाणे। यावरून दिलेला अंकसमूह कोणता चिन्ह संकेत दर्शवतो हे आपल्याला खालील तक्त्याच्या सहाय्याने शोधायचं आहे। मग त्यासाठी शून्य या अंकासाठी भागाकार हे चिन्ह वापरलेलं आहे, एक या अंकासाठी गुणिले हे चिन्ह वापरलेलं आहे, दोन या अंकासाठी क्यू हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, तीन या अंकासाठी त्रिकोण हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, चार या अंकासाठी रुपीचं चिन्ह वापरलेलं आहे, पाच या अंकासाठी ऍट हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, सहा या अंकासाठी ऍट हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, सात या अंकासाठी हॅश हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, आठ या अंकासाठी बेरीज हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, आणि शेवटचा अंक आहे नऊ, नऊ या अंकासाठी प्रश्नचिन्ह हा चिन्ह संकेत वापरलेला आहे। मग यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रश्नामध्ये दिलेला अंकसमूह आपण लिहून घेऊया। तो आहे 3, 9, 5, 6 आणि 0। ह्या प्रत्येक अंकासाठी जे चिन्ह दिलेलं आहे ते आपण तक्त्यामध्ये शोधेल। 3 या अंकासाठी त्रिकोण हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, तो आपण सर्वप्रथम लिहून घेऊया। 9 या अंकासाठी प्रश्नचिन्ह हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, तोही लिहून घेऊया। 5 या अंकासाठी ऍट हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, तोही लिहून घेऊया। 6 या अंकासाठी ऍड हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, तोही लिहून घेऊया। आणि शेवटी आहे 0। 0 या अंकासाठी वापरलेला चिन्ह संकेत आहे भागाकार। मग दिलेला अंक समूह वापरून हा चिन्ह गट आपल्याला मिळतोय, आणि मग हा चिन्ह गट ज्या ठिकाणी आहे तो म्हणजे आपला योग्य उत्तराचा पर्याय। म्हणजे 3 या अंकासाठी त्रिकोण हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, बघूया। त्रिकोण पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी पहिल्या स्थानी आहे, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी पहिल्या स्थानी आहे, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे दोनही पर्याय बाद झालेले आहेत, त्यानंतर आहे पुढचा 9 हा अंक, ह्या अंकासाठी प्रश्नचिन्ह हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी सुद्धा आहे आणि पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी सुद्धा आहे। त्यानंतर पुढचा आहे 5 अंक, 5 या अंकासाठी ऍट हा चिन्ह संकेत वापरलेला आहे आणि पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी तिसऱ्या स्थानी ऍट चिन्ह संकेत आहे, पर्याय क्रमांक 3 मधील तिसऱ्या ठिकाणी रुपीचं चिन्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा काय झालाय, बाद झालेला आहे, आणि म्हणून आपला योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। तरी सुद्धा आपण पुढचे 2 अंक चेक करून घेऊया। 6 या अंकासाठी अँड हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, पाहूया पर्याय 1 मध्ये आहे का, तर अँड हा चिन्ह संकेत आहे। पुढचा अंक आहे 0। 0 या अंकासाठी भागाकार हा चिन्ह संकेत वापरलेला आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे।